आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान 19 महिलांना हिरकणी सन्मान चिन्ह, शाल, फेटा व पुष्पहार देऊन हिरकणी सन्मान सोहळा 2018 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सांगोला यांच्या वतीने देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा फॅबटेक सुदगिरणी सांगोला येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शिलाताई शिवशरण, मायाक्का यमगर, शोभाताई खटकाळे, संतोष देवकते, बाबासाहेब दराडे, दिगंबर तोडकरी, नवनाथ धांडोरे, अमोल शिंदे, राजकुमार भोसले, साईनाथ नाईनवाड, बाळासाहेब चव्हाण, महेश कसबे आदी प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रम सोहळ्यात बोलताना सभापती मायाक्का यमगर म्हणाल्या की तालुक्यामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्याचा मान महिलांनाच दिला हे कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात या पुरस्कारामुळे पुरस्कर्त्यांना काम करण्यासाठी चांगली प्रेरणा मिळणार आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेले सर्व विभागातील शासकीय कर्मचारी सभासद असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने हिरकणी पुरस्कार 2018 च्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील महिलांना गौरवण्यात आल्याने सर्वत्र संघटनेचे कौतुक करण्यात आले. हिरकणी पुरस्कार सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ नाईनवाड, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष महेश कसबे, तालुका संघटक रवींद्र देबडवार, महिला संघटक सरला खाडे, स्मिता शिंदे, प्रिया भोसले, सीमा करांडे, निलेश बनसोडे, उदय घोंगडे, सुरेश कळसाईतकर, विश्वजीत वाघमारे, सरचिटणीस संतोष कुटे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष महेश कसबे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब चव्हाण, स्मिता शिंदे व रवींद्र देबडवार यांनी केले, तर आभार साईनाथ नाईनवाड यांनी मानले. जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला.